student last time we discussed about potential and potential difference of chapter number 3 current and electricity today we discuss about the free electron and current and resistance so free electron every atom of metallic conductor has one or more outermost electrons वीच आर व्हेरी वीकली बाउंड टू द न्यूक्लियस कोणत्याही आयटममध्ये जे मेटलिक कंडक्टरचं जे आयटम असते त्याच्यामध्ये वन अँड मोर मोस्ट इलेक्ट्रॉन असतात आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन म्हणजे जे आउटर शेलमध्ये असते ते इलेक्ट्रॉन्स आणि ते न्यूक्लियसला वीकली बाउंड असतात म्हणजे न्यूक्लियससोबत त्याचं जे बॉन्ड असते ते वीक असते दीज आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन तर या इलेक्ट्रॉनला फ्री इलेक्ट्रॉन आपण म्हणतो जे आउटर मोस्ट शेलमध्ये असतात आणि न्यूक्लिअसला म्हणजे विकली बाउंड असतात हायज शोन इन द फिगर थ्री पॉईंट थ्री एक फिगर आपण पहिले पाहून घेऊ आहे थ्री पॉईंट थ्री सो दिस इज अ फिगर इन दिस फिगर द आयटम इज शोन टू यू या फिगरमध्ये तुम्हाला आयटम दाखवला आहे बघा मधात न्यूक्लियस आहे पहिल्या पिक्चरमध्ये पहा आणि आजूबाजूला जे आहे ते इलेक्ट्रॉन्स आहे इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्व्हिंग अराउंड द न्यूक्लियस सिंगल आयटम दाखवला आहे पहिले मग तुम्हाला बाजूला तीन ॲटम असे दाखवलेले आहे वीकली अटॅच आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये दाखवले आहे तुम्हाला म्हणजे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जे आहे ते तुम्हाला तीन ॲटम वेगवेगळे दाखवले आहे त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन दाखवले आहे तर फ्री इलेक्ट्रॉन मूव फ्रीली फ्रॉम वन ॲटम टू टू द अनदर ॲटम लास्टमध्ये जे पिक्चर दाखवलं आहे त्याच्यामध्ये पहिल्या ॲटमचा इलेक्ट्रॉन हे दुसऱ्या ॲटमवर जाऊ शकते म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमचा हा तिसऱ्या ॲटमवर अँड सोहन अशा प्रकारे जे ॲटम आहे ती त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा ट्रांसफर होत असते तर याच्यामध्ये जे तुम्हाला दाखवलं आहे जे फ्री इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन कॅन इझिली मूव फ्रॉम वन पार्ट ऑफ द कंडक्टर टू इट्स अदर पार्ट जे एका वरून दुसऱ्या ॲटमवर दुसऱ्या ॲटमवरून तिसऱ्या ॲटमवर म्हणजे अशा प्रकारे ते कंडक्टरच्या एका पार्टवरून दुसऱ्या पार्टकडे इझिली जाऊ शकतात द निगेटिव्ह चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन ऑल्सो गेट ट्रान्सफर ॲज अ रिझल्ट ऑफ धिस मोशन जेव्हा इलेक्ट्रॉन मोशन करतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात त्यांच्यासोबत इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असते म्हणजे चार्जसुद्धा त्यांच्यासोबत ट्रान्सफर होत असते द फ्री इलेक्ट्रॉन इन अ कंडक्टर आर द कॅरियर ऑफ द निगेटिव चार्ज त्याच्यामुळे काय झालं की निगेटिव चार्जसुद्धा इलेक्ट्रॉनसोबत जे आहे ते ट्रान्सफर झाला म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे ते निगेटिव चार्जचे कॅरियर आहे आता बघू आपण करंट फ्लोइंग थ्रू अ वायर आय शून इन द फिगर थ्री पॉईंट फोर ए इफ अ कंडक्टिंग वायर इज नॉट कनेक्टेड टू अ सेल इट्स फ्री इलेक्ट्रॉन मूव्ह रॅन्डमली इन ऑल डायरेक्शन इन द स्पेस बिट्वीन द ॲटम जेव्हा एखादा कंडक्टर जे कोणत्याही बॅटरीला वगैरे सेलला वगैरे कनेक्ट नसते तेव्हा त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन आहे ते रँडमली मोशन करतात वरच्या पिक्चरमध्ये बघा रँडम मोशन ऑफ अ इलेक्ट्रॉन इन द वायर वेन वी कनेक्ट द एंड्स ऑफ द वायर टू द टू टर्मिनल ऑफ अ सेल जेव्हा या कंडक्टरला आपण सेल याच्यामध्ये कनेक्ट करतो इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट ऑन द इलेक्ट्रॉन त्याच्यावर इलेक्ट्रिक फोर्स काम करते बीइंग निगेटिवली चार्ज दे स्टार्ट मूव फ्रॉम वन फ्रॉम द निगेटिव्ह दैट इज लोअर पोटेन्शियल टू द पॉझिटिव्ह हायर पोटेन्शियल जेव्हा आपण त्याला सेल कनेक्ट करतो तेव्हा जे इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह पॉजिटिव पॉझिटिव्ह पार्टकडे जातात आता ही हे जे पिक्चर तुम्हाला खालच्या पिक्चर हे पाहायचं असेल तर खालच्या याच्यामध्ये तुम्हाला हे दाखवलं आहे बघा वरच्या याच्यामध्ये रँडम मोशन आहे आणि खालच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक सेल त्याला कनेक्ट केला आहे आणि त्याच्यामुळे जे इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्ह पार्ट करून पॉझिटिव्ह पार्टकडे जात आहे आणि जे करंट आहे डायरेक्शन ऑफ द कन्व्हेशनल करंट ते त्याचा अपोजिट असते ड्यू टू द फ्लो ऑफ धिस इलेक्ट्रॉन करंट स्टार्ट टू फ्लो थ्रू द वायर आणि त्याच्यामुळे करंटसुद्धा जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो होतात सेलला कनेक्ट केल्याबरोबर ते तेव्हाच करंटसुद्धा फ्लो होतो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच करंट दिस मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज इरेग्युलर बट देअर इज अ डेफेनाईट नॉन झिरो व्हॅल्यू ऑफ देअर व्होल्टेज हे जे मोशन असते इलेक्ट्रॉनचा ते इरेग्युलर मोशन असते पण तो त्यांची काहीतरी नॉन झिरो व्हॅल्यू असते टू देअर एवरेज वेलॉसिटी त्याच्यानंतर आपण बघणार आहो इलेक्ट्रिक करंट तो अँड इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू अ कंडक्टर इलेक्ट्रिक करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कंडक्टर कंडक्टरमधून जे फ्लो होत असते इलेक्ट्रॉनचं त्याला इलेक्ट्रिक करंट म्हणतात क्वांटेटिव्हली करंट आय इज डिफाईन ॲज द चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाईम म्हणजे करंटला आपण कसं डिफाईन करू शकतो द चार्ज पासिंग थ्रू अ कंडक्टर इन युनिट टाईम युनिट टाईममध्ये किती चार्ज पास होत आहे कारण इलेक्ट्रॉन फ्लो होता आहे त्यालाच करंट मस्तात म्हणतात आणि इलेक्ट्रॉनवर निगेटिव चार्ज असते म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होतात म्हणजे चार्ज ट्रान्सफर होत असतो आणि यालाच आपण करंट म्हणतो व्हाट इज करंट करंट इज डिफाईन एज द चार्ज पासिंग थ्रू द कंडक्टर इन युनिट टाईम इफ द चार्ज क्यू इज फ्लोइंग थ्रू अ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर इन यु टाइम टी द करंट आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी करंटला आपण कसं डेफिनेशन कशी आहे आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी करंट आय इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे करंटचा सॉरी करंट आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी क्यू म्हणजे चार्ज आणि टी म्हणजे टाईम युनिट टाईममध्ये किती चार्ज ट्रान्सफर होत आहे त्यालाच आपण करंट म्हणू द युनिट ऑफ अ चार्ज इन यस आय युनिट इज कुलम चार्जचं जे युनिट आहे ते कुलम आहे करंट इज एक्सप्रेस इन एम्पिअर करंटचं युनिट एम्पेअर आहे द चार्ज ऑफ वन इलेक्ट्रॉन इज वन पॉईंट सिक्स इंटू टेन इस्टू फॉर मायनस नाईन्टीन कुलम व एका इलेक्ट्रॉनचा जे चार्ज आहे ते वन पॉईंट सिक्स इंटू टेन एस टू फॉर नाईनटीन कुलम असते तर त्याच्यानंतर ॲम्पेअर वन एम्पेअर करंट इज सेट टू बी फ्लो इन कंडक्टर इफ वन कुलम चार्ज फ्लो थ्रू इट एवरी सेकंड हे समजा एका सेकंडामध्ये एक कुलम चार्ज ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण वन ॲम्पेअर करंट म्हणू शकतो वन एम्पेअर इज इक्वल टू वन कुलम अपॉन वन सेकंड एक अम्पायर म्हणजे काय होते मग वन पुलम अपॉन वन सेकंड याची काही एम्पायरची लहान युनिट पण आहे ते तुम्हाला खाली दाखवले आहे बघा वन मिली एम्पियर म्हणजे टेन एस टू मायनस थ्री एम्पायर वन मायक्रो एम्पायर म्हणजे टेन एस्टिबा मायनस सिक्स एम्पियर आणि हे ॲम्पायर जे होते एक सायंटिस्ट होते त्यांच्या नावावर त्यांनी इलेक्ट्रिसिटीवर करंट आणि इलेक्ट्रिक भरपूर काम केलं म्हणून त्यांच्या ऑनरवर हे त्यांचं युनिट ठेवण्यात आलेलं आहे खाली एक छोटंसं एक्झाम्पल दिला आहे बघा अ करंट ऑफ झिरो पॉईंट फोर एम्पेअर फ्लो थ्रू अ कंडक्टर फॉर फाईव्ह मिनिट हाऊ मच चार्ज वूड हॅव अ पास थ्रू द कंडक्टर आपल्याला करंट दिला आहे झिरो पॉईंट फोर एम्पियर टाईम दिला आहे फाईव्ह मिनिट आणि आपल्याला इथे जे आहे चार्ज काढायचं आहे तर आपला फॉर्म्युला आहे क्यू इज इक्वल टू आय इन टू टी तर क्यू आयची वॅल्यू झिरो पॉईंट फोर आणि टाईम जे आहे ते सेकंडमध्ये आपण काढला इथे थ्री हंड्रेड सेकंड, सेकंड देअर फॉर क्यू इज इक्वल टू वन ट्वेंटी कुलम so, सोपे एक्झाम्पल आहे फक्त तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं इथे आता आपण पाहणार आहोत रेजिस्टन्स अँड ओम्स लॉ सगळ्यात पहिले ओम्स लॉ आपण पाहून घेऊ द रिलेशन बिट्वीन द करंट फ्लोइंग थ्रू अ वायर म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू अ वायर म्हणजे आय अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट्स एंड आणि पोटेन्शियल डिफरन्स करंट आणि पोटेन्शियल जीवन यांचं रिलेशन कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द लॉ डॅट वॉज गिवन बाय जर्मन सायंटिस्ट जॉर्ज सिमन ओहम ओहमनी यांचं जे रिलेशन आहे ते काढलं आहे यालाच आपण ओम्स लॉ म्हणतो इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन कॉन्स्टंट जेव्हा एखाद्या कंडक्टरची फिजिकल स्टेट कॉन्स्टंट असेल फिजिकल स्टेट म्हणजे काय तेही पाहून घ्या फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर मीन इट्स लेंथ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन टेम्परेचर म्हणजे कंडक्टरची लेन कंडक्टरचा एरिया आणि कंडक्टरचा टेम्परेचर आणि कंडक्टरचा मटेरियल कोणत्या मटेरियलपासून तो बनला आहे मटेरियल चेंज नाही झाला पाहिजे त्याचं टेम्परेचर ते नाही चेंज नाही झाला पाहिजे लेन चेंज नाही झाली पाहिजे एरिया चेंज नाही झाला पाहिजे ज्या मटेरियलपासून बनला आहे तो मटेरियल चेंज नाही झाला पाहिजे समजा कॉपरचा आहे तो कॉपरचाच वायर पाहिजे ॲल्युमिनियमचा आहे तो ॲल्युमिनियमचाच पाहिजे तो मटेरियल सारखा पाहिजे तेव्हाच हा लॉ अप्लिकेबल आहे लॉ डबल बघू आपण बघा इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन कॉन्स्टंट फिजिकल स्टेट समजा कॉन्स्टंट असेल फिजिकल स्टेट आता सांगितली मी तुम्हाला इफ द फिजिकल स्टेट इज कॉन्स्टंट देन द करंट आय फ्लोइंग थ्रू द थ्रू इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स वी करंट हे डायरेक्टली प्रोपोशनल असते पोटेन्शियल डिफरन्सला बिटवीन इट्स टू एन दोन एनमधलं जे पोटेन्शियल डिफरन्स असते आणि करंट हे एकमेकाशी डायरेक्टली प्रोपोशनल असतात दैट इज आय इज प्रोपोशनल टू वी याला सोन्स लॉ म्हणतात आय इज प्रोफेशनल टू वी आता हे प्रोफेशनॅलिटीचा साईन हटवायचा आहे आपल्याला इक्वल टू द साइन घेतला आपण आय इज इक्वल टू के इन टू वी के म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रोफेशनॅलिटी देअर फॉर आय इज इक्वल आय इन टू वन अपॉन के केला इकडे ट्रांसफर केला आपण लेफ्ट हँड साईडला आय इन टू वन अपॉन के इज इक्वल टू वी आता वन अपॉन के आहे त्याला आपण एक दुसरा कॉन्स्टंट घेऊ शकतो त्यालाच रजिस्टन्स ऑफ द कंडक्टर म्हणतात आर घेऊ शकतो तो आय अपॉन के ज्या ठिकाणी आर व्हॅल्यू टाकली आय इन टू आर इज इक्वल टू वी हेच वी इज इक्वल टू आय इन टू आर और आर इज इक्वल टू वी अपॉन आय दिस इज नोन एज ओम्स लॉ हेस यालाच आपण काय म्हणू ओम्स लॉ आर इज इक्वल टू वी अपॉन आय आर म्हणजे इथे आता रजिस्टन्स झालेला आहे वी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आय म्हणजे करंट वी कॅन ऑप्टेंड द आई युनिट ऑफ द रजिस्टन्स फ्रॉम द अबव फॉर्म्युला पोटेन्शियल डिफरन्स अँड द करंट आर मेजर इन वोल्ट अँड एम्पियर रेस्पेक्टिवली पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट जे आहे पोटेन्शियल डिफरन्सला आपण वोल्डमध्ये मोजतो आणि करंटला आपण ॲम्पेअरमध्ये मोजतो म्हणून रजिस्टनचा जे युनिट आहे ते आपण काढू शकतो दे फॉर वन ओल्ड अपॉन वन एम्पियर म्हणजेच रजिस्टन्सचा युनिट दैट इज ओहम रजिस्टन्सचा युनिट जे आहे ते ओहम आहे वन ओहम इज इक्वल टू वन वोल्ट अपॉन वन एम्पियर रेजिस्टन्स ऑफ वन ओहम वन ओमचा काय मिनिंग झालं मग इफ वन ॲम्पेअर करंट फ्लो थ्रू अ कंडक्टर जेव्हा कंडक्टरमधून एक ओहमचा सॉरी एक अॅम्पेअरचा करंट फ्लो होईल वेन वन ओल्ड पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाईड अँड पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा वन ओल्ड राहील देन द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज वन ओम तेव्हा रेजिस्टन्स किती राहील वन ओहम रेजिस्टन्स राहील आता आपण बघणार आहोत रजिस्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर अशन इन द फिगर थ्री पॉईंट फोर आपण मागेच एक फिगर पाहिले आहे थ्री पॉईंट फोर देअर आर अ लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन अ कंडक्टर कंडक्टरमध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन असतात दे आर कॉन्स्टंटली इन रँडम मोशन आणि त्यांचं जे मोशन आहे ते रँडमली असते ते कुठेही मोशन करू शकता इकडे तिकडे कुठेही त्याला रँडम मोशन म्हणतात आणि पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिट्वीन द टू एंड्स ऑफ द कंडक्टर दीज इलेक्ट्रॉन्स स्टार्ट मूविंग फ्रॉम वन एंड ॲट अ लोअर पोटेन्शियल टू द एंड ऑफ द हायर पोटेन्शियल जेव्हा आपण त्याला सेलला कनेक्ट करतो म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो तेव्हा त्याच्यातले इलेक्ट्रॉनचं जे आहे फ्लो एका डायरेक्शनला होते लोअर पोटेन्शियलकडून हायर पोटेन्शियलकडे दिस डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन कॉल द फ्लो ऑफ करंट त्याच्यामुळेच करंट का होतो तर फ्लो होतो मूव्हिंग इलेक्ट्रॉन स्ट्राईक द ॲटम अँड आयन्स जेव्हा इलेक्ट्रॉन मूव्ह होत असतात तेव्हा मधामधा त्याच्यामध्ये ॲटम येत असतात किंवा आयन येत असतात त्याचं त्याच्यासोबत ते स्ट्राईक होत असतात विश लाय अलॉंग देअर पाथ त्याच्या पा त्याच्या रस्त्यामध्ये कोणी समजा येत असेल आयन येत असेल किंवा दुसरा ॲटम येत असेल तर त्यांची टक्कर होते त्यांच्यासोबत म्हणजे त्याच्या ते स्ट्राईक होत असतात सच कोलिजन कॉज इंडोरन्स टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन समजा अशी टक्कर झाली तर त्याच्यामध्ये हिंडोरन्स म्हणजे अडथळा निर्माण होतो फ्लोमध्ये इलेक्ट्रॉनच्या फ्लोमध्ये अडथळा निर्माण होतो अँड अपोज द करंट आणि ते करंटला अपोज करतात दिस इंडरन्स इज कॉल्ड एज रेजिस्टन्स याच अडथळ्याला आपण काय म्हणतो रजिस्टन्स म्हणतो रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर आता रेजिस्टिविटी बघू आपण ॲट अ गिवन टेम्परेचर द रेजिस्टन्स आर ऑफ अ कंडक्टर डिपेंड ऑन इट्स लेंथ रजिस्टन्स जे आहे ते कशावर डिपेंड असते लेंथवर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि एरियावर कोणतंही जे आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनचा मधा जे अडथळा येत असते म्हणजे रजिस्टन्स जे असते ते लेंथवर डिपेंड असते आणि क्रॉस सेक्शनमध्ये जेवढी लेंथ जास्त असेल तेवढाच रजिस्टन्स जास्त राहील आणि जेवढा म्हणजे क्रॉस सेक्शनला एरिया कमी राहील तेवढाच रजिस्टन ते जास्त राहील तर इफ अ रजिस्टन ऑफ ए कंडक्टर इज आर रजिस्टन्स आर आहे आर इज डायरेक्टली प्रोफेशनल टू लेंथ म्हणजे रेजिस्टन्स लेनला डायरेक्टली प्रोफेशनल म्हणजे म्हणजे लेंथ वाढली तर रजिस्टन वाढला लेंथ कमी झाली तर रेजिस्टन्स कमी झाला ऑल्सो आर इज प्रोपोर्शनल टू वन अपॉन ए म्हणजे आर इज इनवर्सली प्रोफेशनल टू एरिया ऑफ सेक्शन समजा एरिया वाढला तर रजिस्टन्स कमी होते आणि एरिया कमी झाला तर रजिस्टन्स वाढते असं त्याचा अर्थ आहे दॅट इज रजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू यल अपॉन ए म्हणजे लेंथला डायरेक्टली प्रोफेशनल आहे आणि एरियाला इनवर्सली प्रोफेशनल आहे रजिस्टन समजा आहे प्रो प्रोपोशनॅलिटीचा साईन आपल्याला हटवायचा आहे तो आर इज इक्वल टू रो इन टू यल अपॉन ए इथे रोचा साईन लावलेला आहे रो इज कॉन्स्टंट ऑफ प्रोफेशनॅलिटी रोला काय म्हणतात कॉन्स्टंट ऑफ प्रोपोशनॅलिटी अँड इज कॉल्ड रजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल आणि यालाच आपण काय म्हणतो रजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल द युनिट ऑफ रजिस्टिव्हिटी इन एस आय युनिट इज ओहम आणि रजिस्टिओ ओहम मीटर सॉरी द रजिस्टिव्हिटीचा जे युनिट आहे एस आय युनिट त्याला ओहम मीटर म्हणतात ओम मीटर हे रजिस्टिव्हिटीचं युनिट आहे रजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल आणि हे प्रत्येक मटेरियलची प्रॉपर्टी आहे स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे प्रत्येक मटेरियलसाठी वेगवेगळी राहू शकते रेजिटिविटी अँड डिफरंट मटेरियल हा डिफरंट रजिस्टिव्हिटी प्रत्येक मटेरियलची रेजिटिव्हिटी कशी असते वेगवेगळी असते इथे वरती एक चार्ट पण दिला आहे तुम्हाला कॉपरची रेजिस्टिव्हिटी आहे वन पॉईंट सेवन इंटू टेन एस टू पॉवर मायनस एट होम मीटर नायक्रोमची आहे वन पॉईंट वन इंटू टेन रेस टू मायनस सिक्स होम मिटर डायमंडची रेजिटिव्हिटी आहे वन पॉईंट सिक्स टू इंटू टेन एस टूर मायनस सॉरी पॉझिटिव्ह आहे इथं वन पॉईंट सिक्स टू इंटू टेन एज टू पॉवर थर्टीन टू वन पॉईंट सिक्स टू इंटू टेन एस पॉवर एटीन ओहम मीटर म्हणजे डायमंडची रजिस्टिविटी खूप जास्त आहे म्हणजे डायमंड आणि यांच्यापेक्षा कॉपर आणि नायक्रोमपेक्षा प्रकारे आज आपण बघितला इलेक्ट्रिक करंट रजिस्टन्स अँड ओम्स लॉ अँड रजिस्टिविटी